नमस्कार, डीएसपी प्लान यूट्यूब चॅनलला आपले स्वागत। आता आम्ही आलो आहोत कोकण विभागातील ऊस उत्पादक वागेरी सरपंच संतोष राणे यांच्या ऊसाच्या मळ्यात। आता आम्ही आलो आहोत संतोष राणे यांच्या घरी। तुम्ही बरेच वर्ष कोकणामध्ये ऊस चांगल्या प्रकारचा दर्जेदार करता असं आम्हाला ऐकून माहिती आहे, आणि तो किती वर्ष तुम्ही करता आणि कशा प्रकारचं कोकणात त्याचं उत्पन्न मिळतं तुम्हाला त्याचं आम्हाला तुमचं मार्गदर्शनने आम्हाला त्याची माहिती पाहिजे, त्यासाठी आम्ही इथे आता तुमच्या मुलाखतीसाठी आलो आहोत। आम्हाला तुम्ही तुमची माहिती आम्हाला द्या। नमस्कार,
माझं नाव संतोष बाजीराव राणे, वाघेरी आणि वाघेरी 15-20 वर्ष मागील सरपंच म्हणून मी काम पाहतो आहे. त्याबरोबर विकास सोसायटी, सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श ऊस उत्पादक शेतकरी म्हणून पुरस्कार प्राप्त मी शेतकरी आहे. 1992 पासून मी ऊस शेतीमध्ये शेतीला प्रत्यक्ष सुरुवात केली, ती आजपर्यंत ऊस करतोय. आपल्या कोकणामध्ये कोकणी माणसाचा बराच समज होता की कोकणामध्ये ऊस होत नाही किंवा होणार नाही म्हणून, पण ह्या वाक्याला किंवा ह्या म्हणीला मी छेद देत एक यशस्वी शेतकरी म्हणून 1992 पासून सुरुवात केली आणि आज ऊस उत्पादक शेतकरी म्हणून माझं वय वर्ष 27 आहे. आणि अभिमानाने सांगतो की जिल्ह्यामध्ये मी सुरुवात केल्यापासून आज शेकडो शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी शेतीकडे वळले आहेत आणि यशस्वीरित्या शेती करून आज आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शेतीच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून ऊसाच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलो तर कोकणातील आपली जमीन किंवा जागा किंवा भौगोलिक परिस्थिती ही ऊसाच्या शेतीसाठी अतिशय उत्तम आणि सुयोग्य म्हणून आहे. परंतु आपल्या लोकांची मशागत करण्याची पद्धत आणि तुलनात्मक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मशागत करण्याची पद्धत ह्याच्यामध्ये जर आपण तफावत बघितली तर आपण त्या तुलनेमध्ये जर आपल्या शेतीमध्ये किंवा शेतीच्या जागेमध्ये जर मेहनत घेतली तर प्रचंड उत्पादन आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर आपला भारत देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो जगभरामध्ये. आज जागतिक महामारीमध्ये कोरोनाच्या ह्या महामारीमध्ये शेतकरीच हा एक सर्वश्रेष्ठ आहे हे जगाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आणि आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतीसाठी आणि शेती उद्योगासाठी सध्याचं जे धोरण आहे ते धोरण बदलून शेतीकडे सर्व वर्गाने तरुण वर्गाने वळावं त्यासाठी त्यांनी आग्रही आणि वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना काढल्यात. त्या योजनेंचा सुद्धा सर्व तरुण मित्रांनी लाभ घ्यावा आणि शेतकरी हे पुन्हा एक आपण सिद्ध करूया की शेतकरी हा सर्व सदर आणि सर्व जगाला तारू शकतो हे एक आपण दाखवून देऊया असंच माझ्या तरुण मित्रांना सुद्धा विनंती आहे. कारण शेती जर केली नसेल कालच्या ह्या महामारीमध्ये सुद्धा सर्व शेती क्षेत्रामधील व्यवसाय उद्योग आणि शेती हे संपूर्ण चालू होते आणि मागील 7-8 महिन्यामध्ये लोकांनी शेती करूनच ह्या जगाला हाताला हात दिलाय आणि म्हणून आपण शेतीसाठी शेती ह्या व्यवसायाकडे वळूया अशी माझी सगळ्या तरुण मित्रांना मिळू शकतं. आपल्या कोकणपट्ट्यामध्ये फक्त आपली हानी थोडीशी होती कुठे की अति मुसळधार पाऊस, नैसर्गिक आपत्तीमध्ये माकडं असतील, डुकरं असतील किंवा अन्य वन्यजीव असतील, मग त्या ठिकाणी उंदीर आली, चाणी आली, कोल्हे आले आणि इतर जंगली प्राणी आहेत यांच्यापासून थोड्याफार प्रमाणामध्ये आपलं नुकसान होतं. परंतु जर यशस्वी शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण शेती हा व्यवसाय दृष्टिकोनात आपण केला तर चांगल्या प्रकारे शेती आपल्याकडे होते असे माझे मूर्तिमंत उदाहरण आणि माझा अनुभव सांगतो. आज रोजी मागील जवळजवळ 7-8 वर्षापासून मी माझ्या स्वतःच्या ऊस शेतीमध्ये 50-62 टन एकरीपर्यंत मी उत्पादन काढलेलं आहे. आज सर्वसाधारण शेतकरी त्या ठिकाणी ऊसाची शेती करत असताना त्यांना एवढं फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळत नाही, पण व्यावसायिकाचा दृष्टिकोन ठेवला तर कोकणामध्ये आपल्याकडे चांगल्या प्रकारे उत्पादन येतं हे माझं उदाहरण आहे. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो किंवा कोकणातील जे आज रोजी जे सुशिक्षित बेकार शेतकरी आहेत किंवा मुख्य आज रोजगाराची उपलब्धता नाही किंवा मुंबईकडे किंवा मोठ्या सिटीकडे आज कारखानदार बंद करण्याच्या अवस्थेमध्ये आज दुर्दैवाने कोरोनाच्या या महाकाळामध्ये आपल्या माझ्या जिल्ह्यातील सर्व माझ्या तरुण मित्रांना विशेष करून शेतकऱ्यांना विनंती आहे की याने शेतीकडे वळून शेती हा व्यवसाय या दृष्टिकोनातून त्याच्याकडे वाटचाल केली तर फार आपल्या जिल्ह्याची आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते अशी मला वाटते. त्यासाठी डीवाय पाटील साखर कारखाना असेल, इतर साखर कारखाने असतील, शेतीची माध्यमाची मासिकं असतील, आज यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मार्गदर्शक असतील, आपल्याला ह्या प्रचंड प्रमाणात मार्गदर्शन मिळते. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की जर आपण ह्या शेतीकडे वळलो तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आदरणीय राणे साहेब असतील किंवा अन्य लोकप्रतिनिधी मोठमोठे पुढारी असतील त्यांनी सिंधुदुर्गामध्ये साखर कारखाना होणे हे गरजेचे आहे सांगितलं आहे आणि भविष्यामध्ये तो होईल. कारण आज रोजी आपल्या का जिल्ह्यातून जवळजवळ 1.5 लाख टन हा डीवाय पाटील साखर कारखाना किंवा अन्य साखर कारखाना जातोय
दुर्दैव असं आहे की आमच्या जिल्ह्यातील होणारा ऊस हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातोय आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्या जिल्ह्यामध्ये असणारे कारखानदार किंवा जे व्यावसायिक असतील त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. परंतु आज आपल्या भागामध्ये जर कारखाना झाला तर तोही आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आपण सर्वांनी एकत्रित मार्गदर्शन घेऊन किंवा शेती विभागाची मदत घेऊन जर ऊस शेती करायची ठरवली तर आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा त्याच्या शतपटीने चांगली आहे. आपल्याकडे जमीन आहे, पाणी आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याच्यामध्ये, आणि विशेष करून आमच्याकडचा जो भूभाग आहे तो समपातळीमध्ये आहे. कोल्हापूरच्या तुलनेमध्ये जर त्याच्यामध्ये थोडीशी बिल्डिंग केली, चांगल्या प्रकारची मशागत केली, थोडं बहुत कंपोस्ट खत वापरलं किंवा रासायनिक खतात वापर न करता सेंद्रिय खताचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीचा सामू आणि आपल्या जमिनीची प्रत ही अतिशय उत्तम आहे आणि चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. आपल्याकडे कोकणामध्ये तीन प्रकारचं सोनं आहे. आपण म्हणतो समुद्राचे मासे आहेत, काजू आहे, देवगड हापूस आहे. आता अलीकडच्या काळामध्ये मध्यंतरी आयएसओ आपल्याला काजूला मिळाला, नामांकन मिळालं काजूला, जांभूळला नामांकन मिळालं. भविष्यामध्ये आणि अन्य उत्पादनं अशी आहेत की जगामध्ये आपल्या कोकणाचं नाव आपण घेऊ शकू आणि आदर्श त्याला देऊ शकू आणि त्याच्यातून आपल्या कोकणची सुधारणा होऊन आपल्या स्थानिक रोजगारांना रोजगार मिळेल अशी मला अपेक्षा वाटते. मला एक स्वतःचा अभिमान वाटतो की आमच्याबरोबर शेती करत असणारा प्रचंड प्रमाणात तरुण वर्ग याकडे अलीकडच्या मागील 5-10 वर्षामध्ये वळला आहे आणि शेती करण्यासाठी वळतोय आणि या पुढेही वळेल. तरी सर्व तरुणांनी या शेतीकडे वळावं असं मला आग्रहाने वाटतं आणि चांगल्या प्रकारे आपल्या कोकणामध्ये ऊस होतो हे आपण करून सिद्ध करून दाखवूया आणि आपल्या भूमीचं नाव लौकिक, आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक मिळूया असंही मला वाटतो. आपल्या चॅनल मार्फत माझी मुलाखत घेण्यासाठी माझ्या शेतापर्यंत आमच्या घरापर्यंत तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मी माझ्या मनस्वी धन्यवाद देतो. धन्यवाद. चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही थोडक्यामध्ये चांगली माहिती दिली, शेतकऱ्यांपर्यंत ती चांगल्या प्रकारे पोचवून देत त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना जर काय मार्गदर्शन हवं असेल तर तुमचा नंबरही आम्ही त्या तुमच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. कृपया तुम्ही आम्हाला नंबर द्या. तुम्ही आम्ही इथे आल्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. BSP प्लान यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.